अभय यांचा आजार गंभीर आहे का, ते पुन्हा पाहून पुन्हा त्याच जोमाने अभिनय करू शकतील का नाही, याबाबत कोणतीही ठोस बातमी त्यांच्या फॅमिली डॉक्टरकडून मिळाली नाही। अभय सध्या कोणालाही भेटत नाहीये, त्यांचा मोबाईलही त्यांचे सेक्रेटरी गजानन जोशी यांच्याकडेच आहे। सूत्रांकडून अशीही माहिती मिळाली आहे की कदाचित ट्रीटमेंटसाठी अभय त्यांच्या अलिबाग येथील फार्म हाऊसवर राहायला गेले असावे। आता दुसरी बातमी राखी सावंत यांच्याविषयी। गजा भाऊ, मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतोय, हा असला आगाऊ परत करत जाऊ नका। मी जोपर्यंत पूर्ण बरा होत नाही ना तोपर्यंत तुम्ही मला सोडून कुठे जायचं नाही। अँड वन मोर थिंग, मी इथे अलिबागला आलोय हे चॅनल वाल्यांना कसं कळलं? अरे बोला ना, बोला गजाभाऊ बोला। एक्सक्यूज मी, गजाभाऊ नाही आले, मी चालीये पत्ता शोधत। व्हॉट डू मीन बाय गजाभाऊ नाही आले? अरे तुम्हाला सर आणायला गेले होते ना। हो, काय डोकं फिरलं काय गजाभाऊ? सर काय सांगताय? तुम्हाला एवढं दिसत तर द्या ना, मग देते एक मिनिट। कुठे? हॅलो, हो आहेत ना, वन से गजाभाऊंचा आहे ना, घ्या। गजाभाऊंचा आहे ना? नाही, कुठल्या तरी न्यूज चॅनल वरून आहे, बोला ना। कशाला घेतला? ओ सॉरी, मला माहित नव्हतं, बोला प्लीज। हॅलो गो, अरे नाही, 8 दिवस जरा आउट ऑफ रीच होतो। अरे नाही, काय झालं? नाही ऐक ना, काय झालं ते नटसम्राटचा 155 प्रयोग होता, हां, तर पहिल्यांकानंतर जरा असं गरगरायला लागलं, मग असं अचानक अंधारी आली आणि मग एकदम दिसेनासच झालं। नाही औषध पाणी घेतलं, ट्रीटमेंट चालू आहे। नाही डॉक्टरांनी जरा 15 दिवस सुट्टी घ्यायला सांगितली। अरे हां, म्हणजे काय दिसत आहे ना? हो हां, ठेवू मी, हां नाही ट्रीटमेंटची वेळ झाली जरा। हां ओके बाय बाय। खोटं का सांगितलं? काय हेच साधी चक्कर होती आणि आता दिसायला लागलं आहे। मग काय सांगायला पाहिजे तू? घरातल्या घरात गॉगल घेऊन फिरतोय, 15-16 आपटतोय, हे सांगायला पाहिजे? ते सगळे ओबीवायन घेऊन इथेच आले असते। एक तर मला कोणाला काही सांगायचं नव्हतं, कोणाला माहीत पण नव्हतं मी कुठे आहे, काय आहे, कसा आहे। तुम्ही फोन घेतला म्हणून मला बोलायला लागलं चॅनलवाल्याशी। आय एम सॉरी। इट्स ओके। हे कधी पोहोचायचं ते सांगितलंय, हा पण तुमच्या ट्रीटमेंट बद्दल मला सगळं डॉक्टर लिमॅनने सांगितलंय। ओके नाही, सगळे माझे केस पेपर्स आत आहेत आणि आता चालू असलेली औषधं सुद्धा आहेत। गजाभाऊ आले की तुम्हाला सगळं दाखवतील ते। सर तुम्ही मला आगतुग केलं तरी चालेल। ओके रिया, ओके नाही ओके, माझं सामान ते ठेवत नाही आत। हे मेन डोर आहे ना, मेन डोरच्या बरोबर समोर जो पॅसेज आहे त्या पॅसेज मधून तू राईटला गेलीस ना की तुझी रूम आहे। ओके थँक्यू, वेलकम। ए रिया, आय एम सॉरी, म्हणजे माझ्या या अवस्थेमुळे। नाही नाही, इट्स ओके, इट्स ऑल राईट। मी जाते, फ्रेश होते, मग आपण डिटेल बोलूया। ओके नो प्रॉब्लेम। ए वन मोर थिंग रिया, ए जरा मला गजाभाऊंचा फोन लावून। अहो नंबर अगदी सोपा आहे, 9822000350। रिया अगं, गजाभाऊ माझे सेक्रेटरी आहेत, मला त्यांचा नंबर पाठ आहे, नंबर लावून दे, जोडून दे असं सांगते तुला। हा अहो तेही अगदी सोपं आहे, मी सामान ठेवून येईस तोर तुमचा फोन होईल सुद्धा। बर मोबाईल हातात घ्या। हातातच आहे,
ओके आता सावकाशपणे कीपॅड वरनं बोट फिरवा. मी सांगते म्हणून तुम्हाला एक उंचवटा जाणवेल. जाणवलं? हा हा ती 5 नंबरची की आहे. ओ 5 नंबरचं बटन म्हणजे टचस्क्रीन सोडून बाकी सगळ्या मोबाईल वरती अशी सोय केलेली असते. अच्छा अच्छा आहे आहे. आता त्याच्या वरची जी 3 बटन आहेत ना ती 1, 2 आणि 3 नंबरची. 1, 2 आणि 3. हा मधली लाईन जी आहे ती 4, 5 आणि 6. 4, 5 आणि 6. आणि शेवटची लाईन आहे ती 7, 8 आणि 9. येस. आणि 9च्या ऑलमोस्ट खालती 0 आहे. बघा जमतंय का? मी 5 नंबर. 9, 8, 2, 0, 5. हॅलो गजाभाऊ कुठे आहात तुम्ही? का मी अजून का मोठ्याने बोलू? मला एक कळलं नाही तुम्ही हिंदी मध्ये का बोलताय? कोण बनिया? बनिया? अच्छा बनिया को लगा क्या? अरे नहीं 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 चाहिए. अरे नहीं कुछ नहीं चाहिए, ऐसा थोड़े आग्रह करते कोई. नहीं चाहिए बोल तो नहीं चाहिए. हॅलो गजाभाऊ अहो कुठे आहात तुम्ही? काय चाललंय? तुम्ही त्या केअरटेकरला आणायला गेला होतात ना? हा मग तुमची चुकामुक कशी झाली? अच्छा भेट झाली. अरे मग तुम्ही कुठे आहात? ती एकटी झाली इथे. काय तुमचा गोंधळ झाला? एक तर मला झाला काही दिसत नाही सगळं गोंधळ झाला. तुम्ही या बघू लवकर. म्हणजे का नंतर का? मला इकडे नाही. तुम्ही कधी येणार हे मी त्या केअरटेकरला कशाला विचारू? हॅलो 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 गजाभाऊ हॅलो. ठेवला असेल फोन? ठेवला असेल त्यांनी? हो ना. अरे या माणसाचं मला काही कळतच नाहीये. मी त्याला विचारलं की तुम्ही कधी येणार, तो म्हणतो मला तुला विचारायचं. तर तुला काय विचारायचं? हेच की गजाभाऊंना इथे येऊ देत का नको आहे हे मी तुला विचारायचं. हा म्हणजे ट्रीटमेंट संपेस्तोवर तरी मलाच विचारायचं. एक्सक्यूज मी, मिस रिया का मिसेस रिया काय असाल ते गजाभाऊ माझे सेक्रेटरी आहेत, त्यामुळे त्यांनी कधी जायचं आणि कधी यायचं हे मी ठरवणार आहे. ट्रीटमेंट संपेस्तोवर नाही. कसली ट्रीटमेंट? कसली ट्रीटमेंट? हे बघा तुम्हाला इथे मी केअरटेकर म्हणून अपॉइंट केलेलं आहे, कळलं का? माझ्या माझे कपडे व्यवस्थित ठेवायचे, वॉर्डरोब लावायचा, सकाळ संध्याकाळ फिरवून आणायचं, वेळच्या वेळी औषधं द्यायची, पथ्याचं जेवण द्यायचं, ही तुमची काम आहेत, कळलं का? हे माझं काम नाहीये. आणि हा तुम्ही मला अपॉइंट केलेलं नाहीये. मी आणि डॉक्टर लिमयांनी डिस्कस करून तुम्हाला ट्रीटमेंट द्यायचा निर्णय घेतलाय आणि म्हणून मी इथे आली. हा आता त्याच दरम्यान तुम्ही केअरटेकर संबंधात डॉक्टरांशी बोललात. हा योग आहे योग आहे. ओ माय गॉड. म्हणजे आय एम सॉरी. म्हणजे तू नर्स किंवा केअरटेकर नाहीयेस? नाही. अच्छा तू डॉक्टर आहेस? म्हणजे डॉक्टर लिपायांची असिस्टंट आहेस? नाही मी डॉक्टरही नाही. डॉक्टर पण नाही मी, काउन्सिलर आहे.